नमस्कार मित्रांनो, मराठी कविता आणि गिटार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण लेसन नंबर 1 बघितलं होतं, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गिटारच्या पार्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती की कुठल्या पार्ट्सला कुठल्या नावाने डिनोट केलं जाते म्हणून. ओके, तर कोणी जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देणार त्याची, तर तुम्ही ते जाऊन तिथे बघा. कारण गिटारचे नाव आपल्याला गिटारच्या कुठल्या पार्टला काय कुठल्या नावाने डिनोट केलं जाते हे आपल्याला माहिती असणं खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे, आज आपण लेसन नंबर 2 करूया, ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये आपण गिटारच्या ऍक्सेसरीज बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे, कारण आपण जेव्हा गिटार युज करतो तर आपल्याला त्याच्या ऍक्सेसरीज बद्दल इन्फॉर्मेशन आणि ते ऍक्सेसरीज आपल्याकडे असणं खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे, तर आणि मी तुम्हाला एक सांगतो की जिथे पैसे खर्च करायचे आहे तिथेच पैसे खर्च करा. अदरवाईज जर तुम्हाला आपल्याकडे भरपूर सारे ऍप्स आहेत गुगल प्ले वरती, ओके, तर ते ऍप्सनी आपण काम चालू शकतो, सुरळीतपणे काम चालू शकतो, तर आपल्याला एक्स्ट्रा वेळ घेण्याची काही आवश्यकता नाहीये ते. ठीक आहे, पण हा जिथे पैसे खर्च करायचे तिथे पैसे खर्च करा, जिथे पैसे खर्च करायचं नाही आहे तिथे पैसे खर्च करण्याची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, ऍक्सेसरीज बघूया त्याची. ठीक आहे, तर हे फर्स्ट ऍक्सेसरीज आहे गिटारची पिक्स. ओके, गिटारची पिक्स साठी काम येते. गिटारच्या पिक्सनी आपण काय करतो, गिटारच्या स्ट्रिंगला आपण हिट करतो. ठीक आहे, गिटारच्या स्ट्रिंगला हिट केल्यानंतर काय होते, त्याच्यामधून हे व्हायब्रेशन क्रिएट होते आणि तिथून मग साऊंड येते. तर हे गिटारचे पिक्स जे आहेत हे वेगळ्या वेगळ्या साईजचे असतात, वेगळ्या वेगळ्या टाईपचे असतात. याच्यामध्ये वुडनचे पण असतात आणि प्लास्टिकचे पण असतात. याच्या साईज मध्ये 0.3 mm, 0.38 mm, 4 mm, 0.4 mm, 0.7 mm हे अशा प्रकारचे याचे साईज असतात. ठीक आहे, पण तुम्ही बिगनर आहात तर तुम्हाला हे थिन पिक यूज करावं लागेल. थिन पिकेसाठी, कारण हे यूज करण्यासाठी खूप जास्त इझी होते तुम्हाला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर हे आहे गिटारची पिक्स. ओके, त्याच्यानंतर आहे गिटारची स्ट्रिंग. हे बघा, हे स्ट्रिंग दिसून आली तुम्हाला. तर तुम्ही म्हणाल की इथे तर स्ट्रिंग आहे. हो, इथे तर स्ट्रिंग आहे. आपण जेव्हा गिटार नवीन घेतो तर आपल्याला स्ट्रिंग सोबतच मिळतात गिटार, पण काय असते आपल्याला एक्स्ट्रा घेणे सुद्धा आवश्यक असते. कारण आपण जेव्हा गिटार प्ले करतो तर काय होते ते कधी कधी ते तुटून जातात तार. ठीक आहे, तर ते तार तुटल्यानंतर मग काय होते आपल्याला ते एक्स्ट्रा असणे आपल्याकडे खूप जास्त गरजेचे असते. ठीक आहे, म्हणून हे गिटारचे स्ट्रिंग्स घ्यायचे. गिटारचे स्ट्रिंग्स कुठले घ्यायचे, एक्स्ट्रा लाईट स्ट्रिंग घ्यायचे. ठीक आहे, एक्स्ट्रा लाईट स्ट्रिंगने काय होते आपल्या बोटाला लेस हर्ट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे गिटार ट्युनर. हा आहे गिटार ट्युनरचा ऍप आणि त्याच्या साईडला आहे गिटार ट्युनर एक्सटर्नली. आपण जर घ्यायचं असेल तुम्हाला तर गिटार ट्युनर हा एक्सटर्नली असा दिसतो. ठीक आहे, आता गिटार ट्युनरचं काम काय असतं, गिटारला ट्यून करण्याचं काम येते. आता गिटारला ट्यून कसे केलं जाते हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. ठीक आहे, जेव्हा मी तुम्हाला गिटारच्या स्ट्रिंगचं इन्फॉर्मेशन देणार तेव्हा मी तुम्हाला त्या गिटारच्या ट्युनरबद्दल मी तुम्हाला गिटारला कशा प्रकारे ट्यून केलं जाते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, तर एक्सटर्नली घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. गिटार ट्यूनरचे भरपूर सारे ऍप आहेत, तर ते ऍपनी आपण सुरळीतपणे काम चालवू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मेट्रोनोम. हा आहे मेट्रोनोम, हे बघा डिजिटल मेट्रोनोम आणि त्याच्या साईडला आहे ऍप. ठीक आहे, तर डिजिटल मेट्रोनोम आधीच्या काळामध्ये काय होतं की अॅनालॉग मेट्रोनोम यायचं, ते पेंडुलम सारखं टिक 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 टिक. आणि डिजिटल मेट्रोनोम काय आहे ते खूप जास्त इझी असते हँडल करण्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे असतात, कुठे टिक 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 असते, कुठे 1 2 3 4, 1 2 3 4 अशा प्रकारचे बीट्स दिल्या जाते. ठीक आहे, मेट्रोनोमनी काय केलं जाते, बीट्स दिल्या जाते आणि त्या बीट्स वरती आपण काय करतो गिटारची प्रॅक्टिस करतो. ठीक आहे, तर मेट्रोनोम हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर एक्सटर्नली घ्यायचं असेल तुम्ही एक्सटर्नली घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्याचा ऍप युज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्ट्रिंग वाइंडर आणि कटर. स्ट्रिंग वाइंडर आणि कटरचं काम काय असते हे बघा, हे जे ट्युनिंग की दिसून आले आहे त्या ट्युनिंग कीला खोलण्याचं आणि टाईट करण्याचं काम करतो कोण, स्ट्रिंग वाइंडर आणि कटर. किंवा मग आपल्याला स्ट्रिंग जे एक्स्ट्रा स्ट्रिंग असते जेव्हा आपण स्ट्रिंग इथे जेव्हा लावतो, ठीक आहे, तर ते एक्स्ट्रा जे स्ट्रिंग असते ते आपण त्याला कापण्याचं पण सुद्धा काम करतो. तर हे घेण्याची काय आवश्यकता नाही आहे, आपल्याकडे भरपूर सारे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याने आपण स्ट्रिंग कापू शकतो. किंवा मग आपल्याकडे देवाने हात दिलेला आहे तर आपण ते आपल्या स्वतःच्या हाताने काढू शकतो. हा जर तुम्हाला जर नसेल करायचं तितकं मेहनत तर मग तुम्ही स्ट्रिंग वाइंडर आणि कटर घेऊ शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही हे उगाच पैसे खर्च करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. स्ट्रिंग वाइंडर आणि कटर हे घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्सेसरीज आहे गिटार केपो. हे बघा, हे आहे गिटार केपो. ओके, याला गिटार केपो म्हणतात. हा एक्स्ट्रॉनरी युज करावा लागतो आपल्याला, तर हा आपल्याकडे असणं खूप जास्त आवश्यक आहे. ठीक आहे, याच्याने काय होते बघा, जेव्हा आपण गिटार मी आता
वाजून राहिलं आहे तर हे पूर्ण इथून ते इथपर्यंत व्हायब्रेट होऊन राहिलेलं आहे, बरोबर आहे. याचा आवाज कुठेतरी वेगळा येऊन आलेला आहे. पण आपण जेव्हा गिटार चा केपो युज करतो आपण, समजा मी इथं थर्ड फ्रेट वरती गिटार केपो लावलं तर याचा आवाज चेंज होतो, ठीक आहे. तर हे इझी यूज करण्यासाठी गिटार केपोचा, म्हणजे गिटारला आपण इझी यूज करण्यासाठी आपण गिटारचा केपोचा यूज करतो, ठीक आहे. तर हे आपल्याला घेणं खूप जास्त आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर असते गिटारचे स्ट्रॅप. दिस इज गिटार स्ट्रॅप. गिटार स्ट्रॅप म्हणजे आपण याला सिंपल भाषेमध्ये गिटारचा बेल्ट म्हणूया, ओके. आता गिटार बेल्ट हे त्यासाठी यूज करतो जेव्हा आपण स्टँडिंगमध्ये जेव्हा गिटार प्ले करतो तेव्हा त्याचा यूज होते, ओके. अदरवाइज आपण जर गिटार आपण बसून मोस्ट ऑफ प्ले करतो तर जेव्हा मोस्ट ऑफ बसून प्ले करतो त्याचा काही यूज नाही. आपण जेव्हा जर स्टँडिंगमध्ये जर गिटार यूज करतो, स्टँडिंगमध्ये जेव्हा गिटार प्ले करतो तर तेव्हा त्याचा यूज होते, ओके. तर हे बघा, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, अदरवाईज याची काही आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. तर हे इतके सारे ॲसेसरीज आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठले ॲसेसरीज घ्यायचे आहे, कुठले ॲसेसरीज नाही घ्यायचे आहे हे तुम्ही बघा. पण हे जे मी सर्व सांगितलेले ॲसेसरीज आहेत हे सर्व इसेन्शियल ॲसेसरीज आहेत, ओके. अशा करतो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ओके. मी तुम्ही नवीन नवीन लेसन्स आणणार आहे फ्रीमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट, ओके. तर थँक्यू, धन्यवाद.